नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया या संकल्पनेवर भाष्य करणार आहोत। आणि भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाची मानली गेलेली जी प्रक्रिया आहे जिचं नाव आहे आधुनिकीकरण। आधुनिकीकरण म्हणजे नेमकं काय ही संज्ञा कोणी वापरली आणि आधुनिकीकरण या संज्ञेचा तपशील काय आहे हे आपण या क्लासमध्ये जाणून घेणार आहोत। तर आधुनिकीकरण या संज्ञेचा वापर पहिल्यांदा समाजशास्त्रामध्ये डॅनियल लर्नर यांनी केलेला आहे। आधुनिकीकरण ही संकल्पना एखादी व्यक्ती असेल किंवा एखादा गट असेल किंवा एखादा समाज असेल या संदर्भाशी ती लागू केली जाऊ शकते। बऱ्याचदा आधुनिकीकरणाचा विचार हा आर्थिक बाबतीमध्ये करण्याकडे सातत्यानं कल आपल्याला दिसतो, परंतु आर्थिक जीवनाच्या संदर्भाबरोबरच आधुनिकीकरणाचा विचार हा सामाजिक जीवन पद्धतीशी जोडला गेलेला आहे। आता आधुनिकीकरण झालं म्हणजे नेमकं काय, तर आधुनिकीकरण झालं म्हणजे जीवनसृष्टीमध्ये जीवन जगण्यामध्ये झालेलं परिवर्तन, झालेला बदल। यामध्ये प्रामुख्यानं व्यक्तीच्या जीवनामध्ये खानपानामध्ये झालेला बदल, राहणीमानामध्ये झालेला बदल, त्याच्या वर्तनामध्ये झालेला इष्टबदल, ह्या सगळ्या बदलाचा भाव जो आहे हा आधुनिकीकरणामुळे आपल्याला निश्चितच भारतीय समाजामध्ये आज पाहायला मिळतो किंवा दिसून येतो। त्याचे तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत की आज भारतीय समाजातील लोकांचं जे काही जनजीवन परिवर्तित झालेलं आहे, परिवर्तन त्यामध्ये घडून आलेलं आहे किंवा जीवनामध्ये जो काही जगण्याचा बदल झालेला आहे हा केवळ आणि केवळ आधुनिकीकरणामुळे झालेला आहे। या आधुनिकीकरणामुळे व्यक्तीची जीवनशैली बदलली, जीवन जगण्याचा जो काही परिपाठ पारंपरिक कालखंडातला होता त्याच्यामध्ये निश्चितच परिवर्तन झालं, निश्चितच बदल झाला। की जेणेकरून आपण पाहतो एखाद्या मनोरंजनाच्या माध्यमातून एखादा चित्रपट जर पाहिला, त्या चित्रपटामध्ये नट आणि नटी यांनी जी काही केशभूषा आणि वेशभूषा केलेली असते, ही केशभूषा वेशभूषा पाहिलेल्या रसिकांनी रस्त्या रस्त्यावर 4-8 दिवसाच्या फरकामध्ये चित्रपट रिलीज झाला आणि तो पाहिला की 4-8 दिवसाच्या फरकामध्ये निश्चितच ते नट आणि नटी यांनी परिधान केलेले जे काही वस्त्र आहेत किंवा केशरचना आहे अशा पद्धतीचे आपल्याला युवक जे आहेत आपल्याला रस्त्या रस्त्यावर दिसतात। म्हणजे त्यामध्ये थोडक्यात असं म्हणता येईल की निश्चितपणे त्यांच्या राहणीमानामध्ये, केशरचनेमध्ये, वेशभूषेमध्ये झालेले बदल म्हणजे त्यांच्या जगण्यामध्ये हा झालेला बदल आपल्याला निश्चित पाहायला मिळतो। त्यानंतर आधुनिकीकरणामुळे तंत्रज्ञानामध्ये झालेले बदल आहे। आता तंत्रज्ञानामध्ये काय बदल झाले, पारंपरिक कालखंडातील जी काही जीवन जगण्याची प्रणाली होती त्यामध्ये कृषीप्रधान अर्थव्यवस्था असल्यामुळं पारंपरिक कालखंडामध्ये जी काही बैलाच्या आणि मनुष्याच्या जीवावर आणि बळावर आणि सहाय्याने जी शेती केली जायची तर त्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने फार मोठा बदल घडून आणलेला आहे। ज्या ठिकाणी मनुष्यबळाचा आणि बैलाचा वापर केला जायचा त्या ठिकाणी आज यंत्र काम करताना दिसत आहे। अगदी कृषी क्षेत्रामध्ये हा यंत्र आलेले आहेत, हरेक ठिकाणी यंत्र आलेले आहेत आणि म्हणून मनुष्यबळाच्या आणि प्राण्याच्या बळाच्या ऐवजी त्या जागेवर आज आधुनिकीकरणामुळं यंत्राच्या सहाय्याचा किंवा यंत्रानं ते काम करण्यावर भारतीय समाजातील लोकांचा कल हा मोठ्या प्रमाणात अलीकडच्या काळात वाढलेला आहे। हा झालेला बदल हेच खरं आधुनिकीकरण आहे। त्याचबरोबर राजकीय यंत्रणेमध्ये सुद्धा फार मोठा बदल झालेला आहे। पारंपरिक कालखंडातील जे काही पक्ष असतील आणि पारंपरिक कालखंडातील ज्या काही राजकीय यंत्रणा असतील त्या राजकीय यंत्रणेशी आजच्या काळातील राजकीय यंत्रणेचा जर विचार केला तर फार मोठा मुलाग्र बदल या राजकीय यंत्रणेमध्ये सुद्धा झालेला दिसून येतो। ह्या राजकीय यंत्रणेमध्ये झालेला बदल म्हणजेच खरं राजकीय क्षेत्रामध्ये झालेलं आधुनिकीकरण असं आपण म्हणतो। त्याचबरोबर या तंत्रज्ञानाबरोबरच राजकीय यंत्रणेबरोबरच संस्कृतीमध्ये सुद्धा फार मोठा बदल झालेला आहे। पारंपरिक कालखंडातील जी साधी संस्कृती होती, जीवन जगण्याच्या ज्या साध्या प्रणाली होत्या, जीवन जगण्याचे जे काही पारंपरिक कालखंडातील मर्म होते हे आधुनिकीकरणामुळं अलीकडच्या काळामध्ये, आजच्या काळामध्ये, वर्तमान कालखंडामध्ये आधुनिकीकरणामुळं याच्यामध्ये संस्कृतीमध्ये सुद्धा परिवर्तन झालेलं आहे। परिवर्तन हा नियम आहे, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, परिवर्तन हा समाजाचा नियम आहे आणि आपण असं म्हणतो की परिवर्तन हा संसाराचा सुद्धा नियम आहे आणि म्हणून हे परिवर्तन संस्कृतीमध्ये सुद्धा झालेलं आपल्याला दिसून येतं आणि संस्कृतीमध्ये झालेलं आजच्या काळातलं परिवर्तन म्हणजेच खऱ्या अर्थानं आधुनिकीकरणामुळं संस्कृतीमध्ये झालेलं हे परिवर्तन आहे। त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झाले। पारंपरिक कालखंडामध्ये आपण वेदपूर्व कालखंड, उत्तरवैदिक कालखंड, वैदिक कालखंड यामध्ये जी काही शिक्षण प्रणाली होती, गुरुग्रही राहून शिक्षण घेण्याची पद्धती जी होती तर त्या पद्धतीचा आणि आजच्या काळातील शिक्षण व्यवस्थेचा जर
फरक पाहिला तर त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेले बदल किंवा परिवर्तन आपल्याला निश्चित पाहायला मिळतात किंवा अनुभवायला मिळतात. तर शिक्षण क्षेत्रामध्ये काय परिवर्तन झालं? ज्या पारंपरिक कालखंडामध्ये गुरुगृही जाऊन शिक्षण घ्यावं लागत होतं आणि आजच्या काळातील शिक्षण पद्धतीचा जर विचार केला तर शिक्षण पद्धतीमध्ये आज आमूलाग्र प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेले बदल आपल्याला पाहायला मिळतात दिसून येतात. आजच्या काळातील शिक्षण व्यवस्था आज संगणकीकृत शिक्षणाला अधिकाधिक महत्त्व प्राप्त झाले. माहिती आणि तंत्रज्ञानाची क्रांती झाली आणि या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे खऱ्या अर्थानं आधुनिकीकरण शिक्षण क्षेत्रामध्ये घडून आलं. संगणकाचा वापर शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात लोक करू लागले, व्यक्ती करू लागल्या. संगणकीय शिक्षणावर अधिक मोठ्या प्रमाणात भर आजकाल देण्यात आलेला आहे आणि म्हणून हे संगणकासारखं जे काही यंत्र आहे, यांत्रिक शिक्षणाच्या पद्धती त्या सुरू झालेल्या आहेत. संशोधनात्मक शिक्षण पद्धती या सुरू झालेल्या आहेत. त्याचबरोबर ज्ञान आणि विज्ञानाच्या प्रचंड शाखा दररोज अस्तित्वात येत आहेत आणि या ज्ञान आणि विज्ञानाच्या शाखेला अवगत करण्याचं काम आजचा भारतीय समाज मोठ्या प्रमाणात करत आहे आणि म्हणून हाच खरा बदल किंवा हेच खरं परिवर्तन शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसून येत. आज तुम्ही आम्ही जे शिक्षण घेतो आहोत, आज शाळा महाविद्यालय खऱ्या अर्थानं ह्या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये त्या काही अंशानं त्या बंद झालेल्या आहेत, परंतु शिक्षण प्रक्रिया थांबलेली नाही. आज या ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या घरी आहात, आम्ही आमच्या घरी आहोत, परंतु तरीसुद्धा ही अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया या आधुनिकीकरणामुळे ती थांबलेली नाही. जर आधुनिकीकरणामध्ये मोबाईलसारखे यंत्र असतील, तुमच्या लॅपटॉपसारखे यंत्र असतील, संगणकासारखे यंत्र असतील, तर ह्यामुळे ही शिक्षण प्रक्रिया खऱ्या अर्थानं सुरू राहील. आणि हे यंत्र जर विकसित झालेली नसते आधुनिकीकरणामुळे तर ही शिक्षण प्रक्रिया आजच्या काळामध्ये ही झालेली नसती आणि म्हणून शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं परिवर्तन झालेलं आहे, खऱ्या अर्थानं बदल झालेला आहे आणि त्याचा अनुभव, त्या शिक्षणाचा अनुभव आपण दररोज घेत आहोत. म्हणून अशा पद्धतीनं या सामाजिक जीवनामध्ये, त्याचबरोबर तंत्रज्ञानामध्ये, त्याचबरोबर राजकीय यंत्रणेमध्ये आणि संस्कृती आणि शिक्षणामध्ये सुद्धा फार मोठ्या फरकानं अशा प्रकारचे बदल हा निश्चितपणे झालेले आहेत आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं अनेक क्षेत्राच्या संदर्भातही ह्या आधुनिकीकरणाचा वापर लोक करत आहेत आणि लोकांना तो करावाच लागतो. याचाच अर्थ खरा, हेच खरं आधुनिकीकरण आहे. आधुनिकीकरणामुळं काय झालं की मूल्यपद्धती ज्या आहे याच्यामध्ये बदल झालेले आहेत, त्याचबरोबर श्रद्धा प्रणालीमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत आणि वर्तणुकीच्या संबंधात सुद्धा फार मोठ्या पद्धतीनं बदल घडून आलेले आहेत. याचे संकेत बदलत चाललेले आहेत आणि म्हणून हेच खरं आधुनिकीकरणाच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं आहे. तर आधुनिकीकरणाचा शास्त्रोक्त पद्धतीनं अर्थ जाणून घ्यायचा असेल तर खऱ्या अर्थानं काही समाजशास्त्रज्ञांनी आधुनिकीकरणाच्या संदर्भात काही व्याख्या दिलेल्या आहेत. त्यापैकी डेनियल लर्नर नावाचे जे समाजशास्त्रज्ञ आहेत, या डेनियल लर्नर या समाजशास्त्रज्ञानं आधुनिकीकरणाची व्याख्या अशी केलेली आहे, त्या असं म्हणतात की सामाजिक बदल ही जुनीच प्रक्रिया आहे परंतु त्याची सद्य संस्था किंवा सद्य संज्ञा वापरत असताना आधुनिकीकरण या प्रक्रियेतून कमी विकसित समाज किंवा विकसित समाजांची वैशिष्ट्ये ही स्वीकारली जातात, यालाच खऱ्या अर्थानं आधुनिकीकरण म्हणतात. त्यानंतर दुसरे समाजशास्त्रज्ञ आहे रुष्टो आणि वार्ड. या रुष्टो आणि वार्ड या शास्त्रज्ञानं व्याख्या आधुनिकीकरणाची अशी केलेली आहे की आधुनिक विज्ञानाचे मानवी व्यवहारातील उपयोजन म्हणजेच खरे आधुनिकीकरण. त्यानंतर तिसरे समाजशास्त्रज्ञ अलातास यांनी सुद्धा समाजशास्त्रामध्ये आधुनिकीकरणाची व्याख्या केली आहे. ते असं म्हणतात की आधुनिकीकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यामुळे संबंधित समाजात मान्य होईल अशा पद्धतीने उत्तम आणि समाधानकारक जीवन पद्धती विकसित करण्याचा अंतिम हेतू बाळगून आधुनिक विज्ञानांचा स्वीकार करणे म्हणजेच खरे आधुनिकीकरण. अशा पद्धतीने या शास्त्रज्ञानं आधुनिकीकरणाच्या शास्त्रोक्त अशा व्याख्या या ठिकाणी केलेल्या आहेत. आता आधुनिकीकरणाचे काही वैशिष्ट्य आहेत, तर ते वैशिष्ट्य नेमकं कोणते? तर त्यातलं क्रमांक एकचं वैशिष्ट्य आहे की आधुनिकीकरणातल्या वैशिष्ट्यामध्ये विज्ञाननिष्ठता हे आधुनिकीकरणातलं प्रमुख पहिलं वैशिष्ट्य आहे. आता विज्ञाननिष्ठता म्हणजे नेमकं काय? तर विज्ञाननिष्ठता म्हणजे कोणत्याही गोष्टीचं आकलन आणि स्पष्टीकरण करण्याची ती वैज्ञानिक पद्धतीलाच आधुनिकीकरणाच्या माध्यमातून संबोधला गेलेला आहे. त्याचबरोबर वैज्ञानिक पद्धतीवर आधारलेल्या शिक्षणाद्वारे आणि कोणत्याही युक्तिवादाचे समर्थन करण्यासाठी प्रात्यक्षिकांच्या आधारे जे काही मिळालेले पुरावे आहेत हे पुराव्यावर भर देणे म्हणजेच खरी विज्ञाननिष्ठता त्यातून विकसित होत असते. ही विज्ञाननिष्ठता हे आधुनिकीकरणाचं पहिले वैशिष्ट्य. यामध्ये आधुनिकीकरणामध्ये क्रमांक दोनचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की तर्कनिष्ठ दृष्टिकोन. आता तर्कनिष्ठ दृष्टिकोनाचा संबंध जो आहे हा तर्कवादाशी आहे. तर्कवाद या संकल्पनेत कोणत्याही गोष्टीचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण करण्याचा दृष्टिकोन आणि क्षमता खऱ्या अर्थानं यांचा समावेश आहे. तर्कवाद हा दाखवतो
की स्पष्टीकरण आणि दोन्ही गोष्टीमधील कार्यकारण भाव हा उलगडून त्यातून दाखविला जातो. म्हणजेच कारण आणि परिणाम यातील जे संबंध आहेत हे संबंध तर्कनिष्ठेमध्ये त्याची मोजमाप केली जाते किंवा ते गणले जातात. तर्कनिष्ठतेमध्ये आध्यात्मिक आणि धार्मिक मूल्यांवर आधारलेले जे काही स्पष्टीकरण आहे त्या स्पष्टीकरणातून यहवाद आणि तर्कवाद यावर आधारलेल्या स्पष्टीकरणाकडे हा झुकलेला कल स्पष्टपणे आपल्याला दिसून येतो. हाच खरा तर्कनिष्ठ दृष्टिकोन आधुनिकीकरणासाठी आपल्याला म्हणावा लागेल. त्यानंतर क्रमांक 3 वैशिष्ट्य आहे तंत्रज्ञानातील सुधारणा. आता तंत्रज्ञानात कशा कशा सुधारणा होत गेलेल्या आहेत. आधुनिकीकरणाच्या अनेक व्याख्यांमध्ये तंत्रज्ञानाच्या उपयोजनातील प्रगतीवर भर दिलेला निश्चित दिसतो. पर्यायाने या औद्योगिक समाजाचे एक मुख्य वैशिष्ट्य समजले जाते. त्यासाठी अचूकता ही जी अचूकता आपण म्हणतो की अचूकता मिळवण्याची जी तंत्र आहेत की जे कौशल्याचे विश्लेषणीकरण आणि अचूकता या गोष्टी आवश्यक मानल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य जे सांगितलेलं आहे की नवीन कल्पनांचे स्वागत करण्याचे स्वातंत्र्य. आता हे कोणाला स्वातंत्र्य आहे? समाजातील जनतेला स्वातंत्र्य दिलेलं आहे. कसं स्वातंत्र्य दिलेलं आहे? तर या चौथ्या वैशिष्ट्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या नवीन कल्पना आहेत या कल्पनेचं स्वागत करण्याचं स्वातंत्र्य समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला देण्यात आलेलं आहे. समस्याच्या निराकरणासाठी नवीन कल्पनाचे स्वागत करणे, त्याचबरोबर उपलब्ध पर्यायाची पडताळणी करणे, त्याचबरोबर नवीन मार्ग चोखाळणे किंवा चोखंदळणे, नवनिर्मितीच्या मार्गाचा शोध घेणे. नवनिर्मितीचा मार्ग म्हणजे जे नव विकसित होतं ते व्यक्तीला हवं असतं. आणि म्हणून आजचा भारतीय समाज हा नव्याच्या पाठीमागं आहे. असं म्हटलं जातं की जुनं ते सोनं, परंतु आजचा समाज नव ते हवं या संकल्पनेशी अतिशय फार जवळचा आणि मिळता जुळता ठरलेला आहे. आणि म्हणून नाविन्यतेचा शोध घेणे किंवा नवनिर्मितीच्या मार्गाचा शोध घेणे अशा गोष्टी स्वेच्छेने स्वीकारणे त्याचबरोबर आवश्यक हे ठरलेलं असतं. आणि म्हणून आधुनिकीकरणाचा अर्थ जो आहे हा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे की आधुनिकीकरणाचा अर्थ असा आहे की आधुनिक यंत्र जे आहेत आणि आधुनिक उपकरणं जी आहेत या आधुनिक यंत्राचा आणि उपकरणाचा उपयोग हा करून घेणे हेच खरं आधुनिकीकरणाचं ध्येय आहे. आणि समाज ते करत आलेला आहे. आणि म्हणून आधुनिकीकरणाला भारतीय समाजशास्त्राच्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं स्थान हे प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून उपयोग यंत्राचा करून घेणे एवढा पुरताच मर्यादित असू शकत नाही, तर त्याचा प्रचार करणे, त्याचा प्रसार करणे आणि भारतीय समाजातील लोकांच्या मनामध्ये हे आधुनिक तंत्र किंवा यंत्र किंवा उपकरण याची जास्तीत जास्त माहिती देऊन त्या लोकांनाही या यंत्राचा उपयोग करायला लावणे हे खरं आधुनिकीकरणाचं ध्येय आहे. 5 वैशिष्ट्य असं आहे की चिकित्सक विचार पद्धती. संबंधित गोष्टीचे बारकावे लक्षात घेऊन किंवा समजावून घेऊन त्यातील जे काही बऱ्या वाईट गोष्टी आहेत किंवा बऱ्या वाईट पैलूंचे परीक्षण करता येणे म्हणजे चिकित्सक विचार पद्धती सुद्धा यामध्ये मानली गेली आहे. आता चिकित्सक विचार पद्धतीमध्ये ज्या व्यक्ती आधुनिक आहेत असं म्हणता येईल की त्यांची रोजच्या घटना असतील, साहित्य असेल, संस्कृती असेल, कला असेल, रूढी असतील, श्रद्धा असतील इत्यादी सर्व गोष्टीकडे चिकित्सक वृत्तीने पाहून त्यांचे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू समजावून घेण्याची जी काही तयारी असते या तयारीलाच आपण थोडक्यामध्ये आत्मपरीक्षण करणे म्हणजेच अंतर्मुख होऊन स्वतःच्या व्यक्तिमत्वातील बऱ्या वाईटाचा शोध घेणे हा गुणसुद्धा चिकित्सक वृत्तीचाच एक भाग मानला गेलेला आहे आणि हेच खरं महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्र हो, आज जग हे आधुनिकीकरणाचं बनलेलं आहे. आपण पाहिलं की या देशामध्ये खऱ्या अर्थानं औद्योगिक क्रांती झाली, कृषक क्रांती झाली, माहिती तंत्रज्ञानाची क्रांती झाली, त्यानंतर श्वेत क्रांती झाली. ह्या सगळ्या क्रांतीमुळे काय झालेलं आहे की फार मोठे परिवर्तन परिवर्तनाची प्रक्रिया या जगामध्ये या देशामध्ये होऊन गेलेली आहे. आणि आजच्या काळातील भारतीय समाज जे काही आधुनिकी तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या ज्या काही वस्तू असतील, तंत्र असतील, उपकरणं असतील, या तंत्राचा, या यंत्राचा आणि या उपकरणाचा मोठ्यातल्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःच्या जीवन जगण्यामध्ये उपयोग करून घेऊ लागले आहेत. आणि म्हणून पारंपरिक कालखंडातील भारतीय समाजातील लोकांचं जनजीवन, जीवन जगण्याची प्रणाली आणि आजच्या आधुनिक काळातील लोकांची जीवन जगण्याची प्रणाली याच्यामध्ये आमूलाग्र अशा प्रकारचं परिवर्तन, नखशिकांत बदल ज्याला आपण म्हणतो की हे बदल किंवा हे परिवर्तन निश्चितपणे भारतीय समाजामध्ये घडून आलेलं आहे. आणि याचा खऱ्या अर्थानं भारतीय समाजावर आधुनिकीकरणाचा एक जबरदस्त प्रभाव हा निर्माण झालेला आहे. हेच खरं परिवर्तन खऱ्या भारतीय समाजाचं. परिवर्तन ही सातत्यानं निरंतर समाजामध्ये चालत असलेली प्रक्रिया आहे आणि समाजामध्ये ती सातत्यानं चालतच असते. आणि म्हणून
परिवर्तनाची स्थित्यंतर जी आहेत ही समाजामध्ये सातत्याने घडत असते आणि समाज ह्या झालेल्या बदलाचं अवलोकन करण्याचं काम अंगीकृत करण्याचं काम त्याचा वापर विनियोग स्वतःच्या जीवनासाठी करण्याचं काम सातत्याने करत आलेला आहे आणि म्हणून आधुनिकीकरण ही संकल्पना भारतीय समाजशास्त्रामध्ये किंवा भारतीय समाजातील परिवर्तनासाठी ती महत्त्वाची ठरलेली आहे आणि म्हणून आधुनिकीकरण ही संकल्पना महत्त्वाची ठरलेली आहे. धन्यवाद.